थिंकिंग फास्ट अँड स्लो, त्याचा लेखक आहे डॅनियल कॅनेमन. आपण काय विचार करतो हे आपल्याला कितपत माहिती आहे, आणि आपण जे विचार करतो त्याच्यावरनं आपण कसे डिसिजन्स घेतो, ते रॅशनल आहेत की इरॅशनल आहे, तर त्याची पूर्ण थिअरी त्यांनी मांडलेली आहे. तर याचा जो लेखक आहे डॅनियल कॅनेमन हा सायकोलॉजिस्ट आहे, इस्रायल आणि यू एसचा दोन्हीचा सिटिझन येतो, आणि 2002 साली त्याला बिहेवियरल इकॉनॉमिक्ससाठी नोबेल प्राईज दिलेला आहे. की त्याच्या पुस्तकामध्ये आपण विचार कसा करावा हे सांगितलेलं आहे, आणि विविध एक्सपेरिमेंट्स केलेत त्यांनी लोकांसोबत. त्याची लॅब म्हणजे त्याला असं एखादा एक्सपिरियन्स येतो की बोलता बोलता हे दिसते, मग चल आपण एक्सपेरिमेंट करू लोकांसोबत आणि त्यातनं काय फाइंडिंग निघतं ते बघू. तो आणि त्याचा मित्र एक ॲमॉस आणि असे त्यांचे 2-3 कोलॅबरेटर आहेत. त्यांचं एकमेकांसोबत असं पूर्ण थिंकिंग प्रोसेस वेगळी आहे दोघांची, आणि छानपैकी त्यांचं भांडण भांडणातून किंवा कधी मिळून मिसळून असे सगळे एक्सपेरिमेंट करून त्यांनी रिझल्ट मांडलेले. तर ते बुकची इंट्रोडक्शन, बुक असं थोडंसं अकॅडमिक टाईप आहे की बुकची इंट्रोडक्शन थोडं सिस्टीम, म्हणजे पहिल्यांदा इंट्रोडक्शन केलं, नंतर थेरीज दिलेल्या आहेत, आणि नंतर शेवटी लाईफला कनेक्ट केलं. तर त्यांनी सुरुवातीला जे महत्त्वाचे पॉईंट सांगितले ते की आपण ज्या विचार करतो ते दोन टाईपमध्ये असतात. एक त्यांनी सांगितलं सिस्टीम 1, सिस्टीम 2. सिस्टीम 1 त्यांनी म्हटलंय की फास्ट थिंकिंग फास्ट, आणि सिस्टीम 2 म्हणजे थिंकिंग स्लो. आता सिस्टीम 1 म्हणजे थिंकिंग फास्ट म्हणजे काय, तर जे लगेच, आता मी म्हटलं तुम्हाला पाकिस्तान, की तुमच्या मनात जे जे आता आले विचार पाकिस्तानबद्दल ते सगळे सिस्टीम 1 आले, आणि जे सर्व याचा तुमच्या आता याच्या मागे पूर्ण जे जे इन्फॉर्मेशन तुम्ही आत्तापर्यंत घेतली, तुम्ही वाचलेली आहे कुठेतरी याच्यामध्ये, तर ती सर्व जी लगेच आली ती आहे सिस्टीम 1, आणि ती आहे इंटिट्यू. आणि त्याला तुम्हाला तुमच्या ब्रेननी खूपच कमी एनर्जी घेतली विचार करायला, आणि जे जे परसेप्शन आहे ते सर्व सांगून दिलं. सिस्टीम 2 काय, तर ती थिंक करते स्लोली. जसं असं म्हटलं मी तुम्हाला की पाकिस्तानमध्ये किती स्त्री आहेत किती पुरुष आहेत, आता हे माहिती नाही तुम्हाला, तुम्हाला असं विचार करावा लागेल की कुठं वाचले का किंवा शोधून घ्यावं लागेल. तर हे जे असं डेटावर बोलतात स्लो आणि कॉग्नेटिव्ह ज्याला स्ट्रेस येतो डोक्याला, किंवा म्हटलं की 57 × 27 किती, तर ते तुम्हाला असं कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि जर म्हटलं 2 × 2 तर ते सिस्टीम 1, कारण पटकन येतं. तर हा डिफरन्स असतो सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2. नंतर ह्या ज्या स्लो आणि फास्ट थिंकिंग आहेत याच्या पुढे नंतर आपल्याला बायस कशाकशानुसार येऊ शकतो, की त्याच्या थिअरीज दिलेल्या आहेत की बाहेरून वाचलं त्यानुसार कसा बायस येऊ शकतो, किंवा जनरल जे प्रिन्सिपल आहेत त्यातनं एखादा आपल्याला एक्सेप्शन दिसला त्या एक्सेप्शनवरून आपण कसं एक्स्ट्रापोलेट करू शकतो, अशा विविध 10-12 थिअरीज आहेत. तर त्यामध्ये आपला बायस कशामुळे येऊ शकतो हे सांगितलेलं आहे. नंतरच्या सेक्शनमध्ये असं दिलं आहे की ह्या सगळ्या बायसमुळे आपल्या डिसिजनवर कसा फरक पडतो, आपण डिसिजन कसे बनवतो, की आपण एखाद्या गोष्टीविषयी परसेप्शन कसं देतो. तर हे त्यांनी सांगितलं आहे की सिस्टीम 1 जी आहे ती लगेच डिसिजन बनवून टाकते. आणि आता आपला ब्रेन कसा, आता लगेच आपल्याला वाटतं आपण जन्मालो आणि त्यापासून ब्रेनची डेव्हलपमेंटची सुरुवात आहे, तर असं नाही आहे. काही आपलं जेनेटिक्स आहे आणि आत्तापर्यंत इव्हॉल्व झालेला ब्रेन आहे. तर त्यामध्ये आपल्याला जसं शिकार होती आधी, जसं भीती आपल्याला आधी बसवलेली आहे. आणि सिस्टीम 1 हे म्हणजे जसं आपण जर म्हटलं की टेररिझम हा भारताचा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीज हा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे, तर कशाला किती पैसा द्यायला पाहिजे, तर टेररिझमसाठी आपण जास्त हे करतो की एखाद्या वेळेस एका ठिकाणी बॉम्बस्फोट झाला तर 3 लोक मरतात, तर 3 डिवायडेड बाय जेवढे लोक असतील तेवढी रिस्क आहे. आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीजची तुम्हाला माहिती आहे तर रिस्क ऑब्व्हियसली जास्त आहे, पण आपण त्याला घाबरत पण नाही, कारण ती ही जी भीती आहे एकदम डायरेक्ट मरण्याची, आणि ती अशी ती आपल्या ब्रेनमध्ये आधीपासून फीड केलेली आहे. तर ती सिस्टीम 1, तर त्याचं म्हणणं आहे की जी सिस्टीम 1 आहे ती खूप फास्ट थिंक करते, तर आपण सिस्टीम 2 सिस्टीम 2 वळलो पाहिजे आणि त्यानुसार थिंक करून, म्हणजे ते जे आहे रॅशनल इरॅशनलचा थोडं हे केलं की सिस्टीम 2 थोडा विचार करून घ्यावा लागतो, आणि ते रॅशनली कसं मांडता येईल आपल्याला डेटानुसार त्यानुसार बघायला पाहिजे. तर असं त्यांनी छानपैकी हे केलं. आणि सर्वात आवडता सेक्शन मला त्याचा वाटला शेवटचा, तर ह्या थिरीज आणि आधीचे सिस्टीम वगैरे सर्व त्यांनी डिटेलिंग केलं. नंतर शेवटी डॅनियल कॅनेमनने शेवटी हे सर्व कॉन्सेप्ट लावले लाईफला, की लाईफमध्ये आपण मोजतो की आपलं दुःख, हॅपीनेस, वेलबिंग कसं असते, तर हे आपण कसं परसेप्ट करतो. आज जर तुम्ही मला विचारलं की माझं मागचं 1 कसं होतं हॅपी की हे, तर मी पटकन सांगून देतो. जर तुम्ही ॲक्च्युली जर 1-1 महिन्याचा जर ॲनालिसिस करत गेले तर तुम्हाला डिफरंट चित्र दिसून येईल. तर तो जो डेटा वाईज पॉईंट आहे तर तो खूपच छान सांगितला आहे त्यांनी. आणि वेलबिंग आणि हॅपीनेसवर एवढा बोलला येतो की लोकं असं त्यांचं म्हणणं आहे, मी एक्सपेरिमेंट सांगत बरं ठीक आहे एक सांगून देतो एक्सपेरिमेंट, की 2 ऑपरेशन्स होतात. एका पेशंटचं ऑपरेशन 30 चालतं, एका पेशंटचं ऑपरेशन 90 चालतं. आणि त्यांचं जे मध्ये डोज वगैरे देतात तर त्यामुळे त्रास होतो पेशंटला काहीतरी, तर 30 मिनिटावाल्यांना त्रास कसा दिलाय
तर पहिल्यांदा इनिशियली त्रास सुरू झालाय आणि हायएस्ट पॉईंटला त्याचं ऑपरेशन बंद होतं, तिथं सर्वात जास्त त्रास होता आणि ऑपरेशन थांबवलं 30 मिनिटाला कम्प्लीट. दुसऱ्या पेशंटचं कसं होतं की त्रास सुरू झाला आणि नंतर शेवटच्या 90 मिनिटापर्यंत त्रास थोडा कमी आणि शेवटी एकदम झिरोवर आला आणि पेशंटचं ऑपरेशन संपलं 90 मिनिटानंतर आणि ह्याचं 30 मिनिटानंतर. तर दोघांना बोलवलं, विचारलं तुमचं ऑपरेशन म्हणजे काही त्रास झाला का, तर 90 आपल्याला एक्सपेक्टेड असते की 30 मिनिटात म्हणजे मला म्हणेल की नाही त्रास नाही झाला, पण उलटं होतं. 30 वाला म्हणजे माझा एवढं हेक्टिक म्हणजे खूपच त्रासदायक ऑपरेशन होतं. 90 वाला मिनिटाला म्हणतो की आपल्याला म्हणजे काहीच नाही वाटलं, म्हणजे ऑपरेशन सर्व ठीकठाक झालं. म्हणजे जसं आपला हे त्यातला एकच भाग आहे की जसं ड्युरेशन निग्लेक्ट, की आपल्या ब्रेनला समजत नाही की किती ड्युरेशनसाठी काय झालं आहे. आपण डायरेक्ट जे फायनल आहे, जे इनिशियल आहे आणि जो इन पीकवाला पिरियड आहे तेवढाच लक्षात ठेवतो. म्हणून जर विचारलं आपल्याला की एका वर्षात काय झालं, तर आपल्याला फायनल लक्षात राहते, इनिशियल लक्षात राहते आणि मधला काहीतरी, मधला किती ड्युरेशन गेला ते काहीच नाही कळत. तर हे खूपच म्हणजे आणि आपल्याला हे माहितीच नसतं की आपण अशा प्रकारे आपल्या लाईफला बोलू शकतो, लाईफला बघू शकतो. आणि ॲक्च्युली मी हे तर पुस्तकात होतो, पण एक मैत्रिणीला पण माझ्या बोललो तर सेमच तिचं झालं. ती म्हटली की माझं सध्या खूपच खराब सुरू आहे. मी तिला विचारलं बा एका महिन्यात एका वर्षात काय काय झालं एकदा सांग मला तुझं. तर तिचं ॲक्च्युली निघाली 7 महिने चांगले होते, फक्त 3 का 4 महिने खराब निघाले होते. तर एकदम ते एकदम कनेक्ट झालं मला की ॲक्च्युली होते असं. पॉझिटिव्ह पुस्तकाचे असे आहेत की त्यात खूप सारे छान छान एक्झाम्पल्स दिलेत, म्हणजे ॲक्च्युली प्रश्न विचारलेत की असं असं आहे कंडिशन 1 कंडिशन 2 मग कुठे इन्व्हेस्ट करणार तुम्ही, किंवा कंडिशन 1 आहे की हा हा पर्सन आहे, आणि म्हणजे सर्व असं एक्झाम्पल रिलेटेड आहे की तुम्हाला तो प्रश्न विचारतो, तुम्ही ते अन्सर करता नंतर खाली येते की बघा तुम्ही असं थिंक केलं. तर हे खूप वाचताना छान वाटतं. निगेटिव्ह म्हणजे हे नाही, निगेटिव्ह नाही म्हणताना, पण थोडंसं तो दुसरं पुस्तक काढेल त्यामध्ये बघता येईल की सिस्टीम 2 मध्ये कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे आपण सिस्टीम 2 थिंकिंग. तर ते त्यांनी थोडं कमी दिलं, ते शेवटी शेवटी सांगितलं, पण सिस्टीम 2 मध्ये कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे हे थोडंसं कमी सांगितलं पुस्तकामध्ये. नंतर लर्निंग असे झालेत की नक्कीच डेटा ठेवायला पाहिजे, जसं आपण डेली डायरी ठेवतो त्यामुळे तरी आपल्याला आपल्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होऊ शकतो. नाहीतर आपल्याला कसं असतं की शेवटी थोडीशी काहीतरी घटना झाली, म्हणजे मला कार बिघडली माझी, तेव्हा मला विचारलं की जॉबमध्ये किती सॅटिस्फॅक्शन आहे तुला, मी म्हणणार काहीच नाही कारण कार बिघडलेली. तर ते असोसिएशन होतं, आपल्याला कळत पण नाही ते काय करतो. तर डेटा वाईज असेल तर आपण छानपैकी ठेवू शकतो. डिसिजन मेकिंग, तर डिसिजन मेकिंगमध्ये तर त्याचं एक छान वाक्य आहे की डिसिजन घेताना तुम्ही डिसिजनकडे कसे आराईव्ह होता ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे, कम्पेअर टू डिसिजन झाल्यावर काय होईल हे विचार करूच नका, कारण तुमचा मेंदू एवढा हेच नाही आहे, म्हणजे विचारच नाही करू शकत की जेवढे तुम्ही विचार करता ना की डिसिजन रिझल्ट झाल्यावर असं असं दिसू शकते बघ, तर ते तुमच्या मेंदूला कळत पण नाही. ते सर्व तुमच्या आधीचं बॅकग्राऊंडचं सर्व परसेप्शन असतं, तुम्ही सांगू शकत. त्याचं म्हणणं की रॅशनली डिसिजन करताना तुम्ही काय विचार करता, रॅशनली जर डिसिजन केलं तर रिझल्टचे टेन्शन करायची, रिझल्टचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हे त्यामधनं खूप छानपैकी कळून येतं. पुस्तक थोडं मोठं आहे, म्हणजे मध्ये मध्ये वाचायला असं ते लिहिलेलंच आहे बाकीच्या रिव्ह्युअर्सने की थिंक इट, म्हणजे पुस्तक स्लो वाचा आणि जास्त थिंक करा त्याच्यावर. तर मोठं पुस्तक आहे, खूप वेळ लागतो, पण छान पुस्तक आहे की जे ॲक्च्युली सिम्पल फॉर्म्युलाने सुटू शकतं ना पुढं, ते एक्सपर्ट वगैरे काहीच नाही, एक फॉर्म्युला बनवायचा त्यात टाकायचं आणि ते डिसिजन होऊ द्यायचं, आपण काहीच नाही करायचं. म्हणजे आपलं जे क्रायटेरिया बेस्ड आहे ना तसं, की त्यात फीड करायचं, जे उरल ते उचलायचं फक्त, तेच रॅशनल आहे समजा. ते आपल्याला पटत नाही पण ते तसंच. तर स्किबीजचा सर्वे होता आमचा, आणि स्किबीज ओळखायचा कसा, तर त्याचे सिम्पटम्स सांगितले आणि ओळखायचा कशी एक प्रोसेस दिली होती. तर MBBSचे डॉक्टर आले होते सर्व, आणि मी एक होतो नॉन डॉक्टर, पण मलाही तर ट्रेन करण्यात आलं की बा तू पण ओळख, म्हणजे तुलाही पटकन एक ह्युमन रिसोर्स होईल. तर त्यांनी क्रायटेरिया सांगितले की हे असले म्हणजे स्किबीज आहे. तर सगळ्यांना सांगितलं आणि आमच्या शेवटी बा टेस्ट होती की बा चूक नाही व्हायला म्हणून एकदा सगळ्यांची टेस्ट घेतली. तर सर्वांनी टेस्ट दिली आणि सर्वात जास्त चुकले सगळ्या डॉक्टरांची, मी नॉन डॉक्टर होतो सर्व बरोबर. याचं हे नाही की डॉक्टरना काही येत नाही असं नाही, पण मला काहीच माहीत नव्हतं आधी, फक्त मी ते 3 फॉर्म्युले जे आहेत त्यांनी सांगितलेले ते लक्षात ठेवले, आणि डॉक्टरांचा काही आधीचा स्वतःचा बायस होता त्यामुळे थोडेसे काहीतरी चुकले. तर हे त्याचं होतं की फॉर्म्युलाने कसं पटकन बरोबर होऊ शकतं काही एक्सपर्ट असल्याशिवाय. मला तरी असं वाटतं की प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाने हे माहीत करून घेतलं पाहिजे की ओरिजिन ऑफ युनिवर्स कसं असलं पाहिजे, नंतर ओरिजिन ऑफ युनिवर्स नंतर लाईफ कशी ओरिजिनेट झाली अर्थवर हे माहीत असलं पाहिजे, नंतर माणसाची हिस्ट्री ओरिजिनेटपासून इथं ती माहीत असली पाहिजे, आणि आता माणूस आलाच आहे तर माणसाची कॉग्निटिव्ह
माणूस कसा विचार करतो आणि हे तर माहीत असायला पाहिजे की आपण ऍटलिस्ट मी आहे तर माझ्या बॉडी बद्दल मला माहित असलं, तसंच माझ्या मेंदू मध्ये काय काय विचार करतो, माझा बाकीच्यांचा इन्फ्लुएन्स माझ्यावर किती आहे हे या पुस्तकातनं कळतं.